विद्यार्थियों, आज अपन स्टैंडर्ड 4 यूनिट 3 माय फैमिली एक्टिविटी 7 याची समझ घेऊ। लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या। एक्टिविटी 7 तमारा शिक्षकनी मदतथी वाक्यो बोलो अने मूळाक्षर ओळखो। तर येथे आपल्याला डी आणि जी हा लेटर समजायचा आहे। त्याआधी दिलेले शब्द वर्ड आपण समजून घेऊ। तर येथे काही वर्ड्स दिलेले आहे, त्याचे अर्थसुद्धा दिलेले आहेत, तर ते समजून घेऊ। अ बर्ड, बर्ड म्हणजे पाटी, बरोबर, त्याला बर्डसुद्धा म्हणतात। अ डॉटर, डॉटर म्हणजे पुत्री। अ डोंकी, डोंकी म्हणजे गाढव। अ डोर, डोर म्हणजे दरवाजा। अ विंडो, विंडो म्हणजे खिडकी। अ ग्लास, ग्लास म्हणजे प्याला, ग्लास, ग्लास सुद्धा आपण बोलतो। अ गर्ल म्हणजे मुलगी। अ ग्वावा म्हणजे जामफळ। एन ऑरेंज म्हणजे नारंगी। अ टायगर म्हणजे वाघ। तर याप्रमाणे हे पहिल्या याच्यात आपल्याला डी शोधायचा आहे। मी डी या लेटरवर बाण दिलेला आहे। बोर्डमध्ये 1D आहे, म्हणजे 1D आहे। डॉटरमध्ये 1D आहे। डोंकीमध्ये सुद्धा 1D आहे। डोरमध्ये 1D आहे। आणि विंडोमध्ये सुद्धा 1D आहे। असे टोटल डी किती झाले? तर असे टोटल डी 5 झाले। 5 म्हणजे 5, बरोबर। आता आपण जी पाहूया। अ ग्लास, ग्लास मध्ये 1G आहे। गर्ल मध्ये 1G आहे। ग्वावा मध्ये 1G आहे। आणि ऑरेंज मध्ये 1G आहे। आता शेवटी टायगर, टायगर मध्ये सुद्धा 1G आहे। तर याप्रमाणे टोटल जी किती झाले? 1, 2, 3, 4, 5 किती झाले? 5। तर मी 5 लिहिलेले आहेत। 5 म्हणजे 5। तर याप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी आता पूर्ण झालेली आहे। थँक्यू, आभार।